पुण्यातून एक महत्त्वाची बातमी येते ते म्हणजे येरवड्यातल्या एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने हल्ला केलाय. त्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. यानंतर जमाव पांगला. ही घटना गुरुवारी रात्री 9:30 सुमारास येरवड्यातल्या कोतेवस्ती इथे घडली आहे. येरवड्यातल्या कोतेवस्तीमध्ये धर्मसमभाव नावाची म्हाडा वसाहत आहे. स्थानिक रहिवाशांना इथल्या शक्ती सिंग नावाच्या सराईत गुन्हेगार आणि त्याचे साथीदार त्रास देत होते. या प्रकरणी नागरिकांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार येरवडा पोलिसांचं एक पथक गुरुवारी रात्री शक्ती सिंग याला पकडायला गेलं. यावेळी सिंग यानं काही जणांना पोलिसांविरुद्ध भडकावलं. सिंग याचं ऐकून समाजातील नागरिकांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवला. त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह एक कर्मचारी जखमी झालाय. या घटनेनंतर पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. त्यानंतर नागरिकांचा जमाव पांगला आणि अखेर पोलिसांनी शक्ती सिंग याला अटक केली आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमोल कवीटकर सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमोल, पोलिसांवरच हल्ला व्हायला लागला आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला हवेत, त्यामुळे हा जमाव पांगला. मात्र पुण्यामध्ये अशा घटना वारंवार घडायला लागल्या आहेत. पुण्यातल्या गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे ते वाढताना दिसतंय का? नक्कीच, गुन्हेगारीचं प्रमाण तर वाढतच आहे. मात्र गुन्हेगारांची किंवा त्या संबंधित काही जी लोक असतील त्यांची हिंमत किती मोठ्या प्रमाणात वाढते हेही आपल्याला पाहायला मिळालं. धक्कादायक प्रकार हाच की एक गुन्हेगार स्थानिक लोकांना भडकवतो आणि स्थानिक लोक सुद्धा पोलिसांना प्रतिकार करण्याची हिंमत दाखवतात आणि त्यानंतर पोलिसांना स्वतःच्या संरक्षणासाठी गोळीबार करावा लागतो. खरं तर गेली काही दिवस पुण्यामध्ये वेगवेगळ्या गुन्हेगारांचं अटक सत्र सुरूच आहे. मात्र जे काही छोट्या छोट्या भागामध्ये स्थानिक गुंड आहेत त्यांना व त्यांच्यावरती नियंत्रण आणण्याचं आता पोलिसांसमोर खूप मोठं आव्हान असेल. प्रामुख्यानं महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारची कारवाई पोलिसांना मोठ्या प्रमाणात करावी लागेल. शेवटी शक्ती सिंग याला पोलिसांनी अटक केलीच, मात्र त्यासाठी जो काही प्रकार घडला त्यानं सुद्धा परिसरामध्ये खळबळ उडालेली होती. ज्यावेळेस गोळ्यांचा आवाज झाला त्यावेळेस लोकांना सुद्धा नेमकं परिसरामध्ये काय झालं हे कळायला तयार नव्हतं. मात्र काहीच वेळामध्ये शक्ती सिंगला अटक पोलिसांनी केली आणि त्यानंतर हा तणाव निवळला. मात्र या प्रकारानंतर स्वाभाविकपणे या भागामध्ये काही काळ भीतीचं वातावरण होतं आणि नेमकं झालंय तरी काय हे कळायला सुद्धा लोकांना मार्ग नव्हता, कारण केवळ गोळीबाराचा आवाज आलेला होता आणि या संदर्भातली बातमी वाऱ्यासारखी या परिसरात पसरली होती. अरे अमोल, धन्यवाद तुर्तास या सविस्तर माहितीसाठी.